नार्वेकर हे तर जगन मित्र असल्यामुळे त्यांना जास्त मतं मिळणं हे अपेक्षितच होतं. कुर्बी मतांनी निवडून आले जितेंद्र आव्हाड सोबत, म्हणजे हे पहिल्यांदा निवडणूक लढत होते पण हेही विजयी झालेले नाही. मला अतिशय त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करायचं आहे, मिलिंद नार्वेकरांचं, जितेंद्र आव्हाडांचं किंवा संजीव नाईक यांचं, सगळ्यांचं मला अशी अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे. आणि मिलिंद नार्वेकर हे तर जगन मित्र असल्यामुळे त्यांना जास्त मतं मिळणं हे अपेक्षितच होतं. पण असं दिसतंय की क्रीडा संघटनांमध्ये अलीकडे खेळाडूंपेक्षा राजकीय नेत्यांचा शिरकाव किंवा भरणा हे अलीकडे नाही पलीकडेच झालं आहे, अलीकडे वगैरे नाही आहे, फार पूर्वीपासून आहे. आणि बी सी सी आय असेल किंवा एम सी ए असेल, यात राजकीय नेत्याने दाखवून दिलं आहे की ते किती चांगल्या प्रकारे संस्था मोठी करू शकतात, जागतिक स्तरावर नेऊ शकतात. आणि तिथे ते राजकारणी म्हणून नसतात, तिथे ते मॅनेजरियल रोलमध्ये त्या ठिकाणी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांनी असेल किंवा आशिष शेलारांनी असेल, या दोघांनी आपापल्या टेन्युअरमध्ये दाखवलेलं आहे की राजकारणी माणसं देखील किती संस्थेला मोठं करू शकतात. थँक्यू सर. थँक्यू. आनंदाची गोष्ट आहे की पवार शेलार पॅनल जे या ठिकाणी होतं त्याचे बहुतांश लोकसभे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि मी देखील त्यांना प्रत्यक्ष तर नाही पण निश्चित काही ना काही प्रमाणात आम्ही मदत केली. आणि मदत केली म्हणजे त्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे. खरं म्हणजे स्पोर्ट्समध्ये जे इलेक्शन असतं ते स्पोर्ट्समन स्पिरिटनेच घ्यायचं असतं. आणि खरं सांगायचं झालं तर अध्यक्ष म्हणून निवडून आलेले अमोल काळे हे मूळ नागपूरचे आहेत, माझे मित्र आहेत, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचवेळी संदीप पाटील जे निवडून येऊ शकले नाहीत ते माझे आवडते खेळाडू आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुका ज्या असतात या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं निवडणुका असतात, यात कुठलंही राजकारण नसतं. निवडून आलेल्या संपूर्ण पॅनलला अमोल काळे असतील किंवा सोबत असलेले सगळे जे आहेत मेंबर्स किंवा पदाधिकारी, या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विशेषतः आशिष शेलारांनी हे सगळं घडवून आणण्याकरता जे काही प्रयत्न केलेत त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मिलिंद नार्वेकरांना 221 मतं मिळून